श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सध्या आपण गुढीपाडव्याविषयीच काही वेगवेगळे असे व्हिडिओ तयार करत आहोत आणि ते तुम्हाला आवडतही आहेत, कारण आहेच इतका शुभ दिवस तो की त्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो आणि या दिवशीपासून सगळी मंगल कार्य सुरू होतात, नाहीतर याच दिवशीसुद्धा अतिशय मंगल कार्य करण्यासाठी सर्व चांगल्या गोष्टींसाठी हा शुभ दिवस आहे। काहीही तुम्हाला घ्यायचं असेल, काही खरेदी करायची असेल, एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, ह्यासारखा शुभ मुहूर्त नाही। या दिवशी चालू केलेलं काम नेहमी फळास जातं असं देखील म्हटलं जातं। तर आजच्या दिवशी म्हणजे 2 एप्रिल 2022 रोजी सकाळी 5:30 पासून साधारण 11:30 पर्यंत त्याच्यानंतर नकागुढी उभारू। दिवसभर जरी चांगला दिवस असेल तरी प्रत्येक गोष्टीला एक असं चांगलं महत्त्व असतं। अगदी 9:00 च्या आत तर तुमची गुढी उभारून झालीच पाहिजे ह्याची काळजी घ्या, कारण 9 नंतर अगदी कडकडीत ऊन पडल्यावर हे करण्यात तसा तर काहीच अर्थ नसतो। त्यामुळे साधारण आमची तर गुढी 7:30 लाच होते, त्याच्याही आतमध्ये होते, पण मी तुम्हाला अगदी लास्ट टायमिंग दिलं की 7:30 तेवढा दिवस अगदी 4:15 उठा, सगळ्यात आधी सगळं घर स्वच्छ करा, आंघोळ करा, देवांची पूजा करा। देवांची पूजा केल्यानंतर देवांनाही गाठीची माळ घाला, जी आपण साखरेची आणतो ते मोठ्या मूर्ती तुमच्याकडे असतील जसं की समर्थांची, दत्ताची, कुलदेवीची, त्यांना देखील गाठीची छोटी छोटी माळ वाहा, जेणेकरून हा आनंदाचा सण आहे सगळीकडे गोडवा झाला पाहिजे। त्यामुळे सगळ्यात आधी जे काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे देवांची पूजा आणि देवांना गाठी अर्पण करणे। ते झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे। गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागते तसं तर सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील मी सांगते की एक आपली बांबूची जी काठी असते ती उंच लहान तुमच्या आवडीप्रमाणे आणा। काहींना अगदी खूप उंच आवडते, काहींना फ्लॅट सिस्टीममध्ये राहिल्यामुळे थोडी छोटी घ्यावी लागते, तर छोटी मोठी कोणतीही चालेल। आणल्यानंतर ती अगदी स्वच्छ तुम्हाला धुवायची आहे। तुमच्याकडे असेल तर थोडंसं गंगाजल देखील त्याच्यावर शिंपडायचं आहे आणि त्याला सगळीकडे हळद कुंकवाची 5-5 बोटे उठवून घ्यायची आहे। जेव्हा तुम्ही गुढी उभारणार आहात तेव्हा सगळीकडे हळदी कुंकवाची 5-5 बोटे त्याला लावून घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला लागते एक साडी, एक ब्लाऊज पीस, एक तांब्याचा तांब्या, चांदीचा तांब्या नसेल अगदी तर स्टीलचा तांब्या देखील चालू शकतो। ह्या तिन्ही धातूच्या तांब्यापैकी एक धातू किंवा पितळेचा तांब्या, हे तांबे तुम्हाला लोटा ज्याला आपण कलश म्हणतो तो तुम्हाला लागणार आहे। हळदी कुंकू, कडुलिंबाचा डहाळा, आंब्याचा डहाळा, तसेच तुम्हाला लागणार आहे साखरेची गाठी, थोडेसे गहू, फूल, हळदी कुंकू आणि दक्षिणा, पानविडा, एवढं तुम्हाला साहित्य लागणार आहे। धूप, उदबत्ती आणि नैवेद्याचं साहित्य। सगळ्यात आधी तुम्हाला गुढीची जी काठी आहे ती स्वच्छ धुवून त्याची पूजा करून घ्यायची आहे। त्याची पूजा करून झाल्यानंतर साडी नेसवायची आहे। साडीला चुकूनही सुतळी लावू नका, तर कॉटनचा धागा, दोरा काहीही तुम्ही लावू शकता, मात्र सुतळीचा वापर करू नका। त्यानंतर तुम्हाला साडी, ब्लाऊज पीस, कुणी नुसतं ब्लाऊज पीसही लावतं तेही चालेल, तुमच्याकडे साडीची पद्धत असेल तर साडी आणि पीस हे दोन्ही लावा। घट्ट तुम्हाला ते कॉटनच्या दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तांब्याचा कलश उलटा ठेवायचा आहे। तांब्याचा कलश ठेवताना त्याच्यावर 8 बाजूला किंवा 5 बाजूला कुंकवाचे नाम आणि मध्ये स्वस्तिक ओढायला विसरायचं नाही आहे। आणि त्यानंतर तो तांब्या त्याच्यावर पालथा घातल्यानंतर तुम्हाला कडुलिंबाचा डहाळा, चाफ्याच्या फुलांच्या फुलांना अतिशय महत्त्व आहे, पिवळ्या किंवा पांढऱ्या फुलांचा हार सॉरी नसेल तर साध्या फुलांचा हार, कडुलिंबाचा, आंब्याचा डहाळा आणि साखरेची गाठ अशी गुढी तयार करायची आहे। त्यानंतर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर गॅलरीत, मोकळ्या घरात राहत असाल तर चौकात आपल्या अंगणामध्ये एक चौरंग किंवा पाट ठेवून घ्यायचा आहे। त्याच्यावर एक गव्हाची रास घालायची आहे, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावर आपली गुढी स्वच्छ व्यवस्थित उभी करून घट्ट अशी बांधून घ्यायची आहे। त्यानंतर गुढीला सर्व घरातल्यांनी हात लावून ती बांधायची आहे। सगळ्यांचा हात गुढीला लागावा ह्याची काळजी घ्या। सगळ्यांनी नमस्कार करा, गुढीखाली छान अशी रांगोळी काढा,
आणि तसेच तुम्हाला फुलं वगैरे जे काही व्हायचं आहे ते वाहून गुढीला औक्षण अवश्य करून घ्या. गुढीला औक्षण केल्यानंतर ह्याचा महत्त्वाचा प्रसाद जो असतो तो मी तुम्हाला सांगते. कडुलिंब, थोडंसं खोबरं, गूळ आणि धणे हे मिक्सरमधनं काढायचं आहे किंवा वाटायचं आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या सगळ्यांनी या दिवशी घरातल्या खायच्या आहेत आणि आपल्याकडे त्या दिवशी जे कोणी पैपाहुणे येतील त्यांना देखील खायला घालायचे आहेत. अगदी लहान मूल असेल तरीही थोडंसं तरी द्या, कणभर तरी द्या. या दिवशी या खाण्याला खूप महत्त्व आहे. काय काय लागतं पुन्हा सांगते. कडुलिंब, सुकं खोबरं, धणे आणि गूळ हे एकत्रित मिश्रणाच्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला खायच्या आहेत. गुढीला नैवेद्य आमच्याकडे तर श्रीखंडपुरीचा असतो. तुमच्याकडे जर पोळ्यांची पद्धत असेल तर पोळीचाही नैवेद्य आपल्या गुढीला अवश्य दाखवा. गुढी हे आनंदाचे प्रतीक आहे, त्यामुळे ही प्रत्येकाने उभी करा. ह्याला असं काही नाही आहे की आम्ही एकत्र राहत नाही, आम्ही भाड्याच्या घरात राहतो, आम्ही परगावात राहतो. अगदी सगळीजणं गुढी स्वतंत्र उभारू शकतात असा हा गुढीचा सण आहे. तुमच्या कोणत्याही मनात अजूनही शंका असतील तर मला अवश्य सांगा, मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देईन. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण ती गुढी खाली काढतो त्यावेळेस त्याची जी साखरेची गाठी असते ती तुमच्या घरामध्ये जे कोणी सगळ्यात छोटं बाळ असेल, बाळ किंवा मोठे वृद्ध असतील त्यांच्या गळ्यामध्ये ती घालायची आहे. अजून एक मी तुम्हाला सांगते की हे ज्या गुढीच्या गाठी असतात, ज्यांचं बाळ एक वर्षाच्या आतला आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांनी अशाच आपल्या बाकीच्या शेजारपाजारच्या किमान 5 मुलांना तुम्हाला या गाठी आणि एक पांढरं जे आपण उन्हाळ्यामध्ये जे बंडी म्हणतो, छोट्या छोट्या बंडी ज्या अगदी रस्त्यावरसुद्धा मिळतात, जर तुमची परिस्थिती असेल तर, नाहीतर नुसत्या गाठी दिल्यात तरी चालतील, पांढरं ते एक झबलं पेटीकोट जे असतं ते आणि त्याच्याबरोबर रंगीत गाठी असं आपल्या आजूबाजूच्या 1-2-4 बाळांना तुम्ही द्या. हे देखील या दिवशी या करण्याला अतिशय महत्त्व असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातल्या देव मूर्ती ज्या आहेत त्यांना देखील तुम्ही गाठीचा प्रसाद हा दाखवायचाच आहे, म्हणजे त्यांच्या देखील गळ्यामध्ये तुम्हाला गाठी घालायच्या आहेत. कडुलिंबाच्या पानांचा उपाय तर मी तुम्हाला परवाच सांगितला, आज पुन्हा एकदा सांगते. हे कडुलिंबाची पानं जी आपण गुढीला बांधलेली असतात त्यातली काही पानं काढून धान्यात, काही पानं काढून तिजोरीत, गल्ल्यात, व्यवसायाच्या ठिकाणी थोडीशी तुम्हाला ठेवायची आहेत. पुढच्या वर्षी ही विसर्जन करायची आहेत आणि दुसरी ठेवायची आहेत. त्याचप्रमाणे कलश हा जो आपण गुढीचा काढतो त्या कलशामध्ये जर तुमची परिस्थिती असेल तर साठीच हा उपाय आहे. कलशामध्ये गहू भरायचे आहेत, थोडंसं काही तुमच्याकडून दक्षिणा, हळकुंड बदाम हे तुम्हाला घेऊन एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला किंवा इतर अदर कोणत्याही व्यक्तीला दान करायचे आहे. हे जर कुणी तुमच्याकडून घेत नसेल, अशी व्यक्ती तुमच्या संपर्कामध्ये नसेल, ब्राह्मण किंवा इतर व्यक्ती, तर कोणत्याही मंदिरामध्ये गुढीपाडव्या दिवशी संध्याकाळी अगदी रामाच्या मंदिरात ठेवलं तर उत्तम होईल. हा जो लोटा आहे, तांब्याचा कलश आहे, तो देवा मंदिरामध्ये आपोआपच वापरला जाईल. हा एक उपाय तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे. अन्नपूर्णा माता ज्यांनी कुणी तांदुळामध्ये ठेवलेली नाही त्यांनी या दिवशीपासून सुरुवात करून अन्नपूर्णा तांदळाच्या राशीमध्ये, म्हणजे वाटीत तांदूळ किंवा गहू घालून त्यामध्ये अन्नपूर्णा स्थापित करायची आहे. या दिवशीपासूनच आपण आंबे घरी आणू शकतो, तसेच माठ घरी आणू शकतो. आंब्यांचं सुद्धा खूप महत्त्व आहे. 10-11 आंबे आणून तुम्ही त्यातले 5 घरात वापरा आणि 5 एखाद्याला दान करा, हे देखील खूप चांगलं असते. अशा प्रकारे गुढीपाडव्याचं अजून काही राहत असेल तरीही मी उद्याच्या दिवसामध्ये सांगेन. मात्र गुढीपाडवा सगळ्यांनी आनंदाने, उत्साहाने, भरभराटीने साजरा करावा. घरामध्ये कृपा करून या दिवशी भांडणे, नवरात्रीच्या दिवसामध्ये भांडणे, अपशब्द, तोंड पाडून बसणे, विनाकारण आळस करणे, कुणाच्या तरी खुरापत्या काढणे, या सर्व गोष्टी मनापासून टाळाव्यात ही नम्र विनंती. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. अजून एक सांगायचं राहिलं ते जाता जाता सांगते. गुढीपाशी नारळ तुम्हाला अवश्य ठेवायचा आहे. हा नारळ तुम्हाला घरामध्ये नंतर प्रसाद म्हणून खायचा आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.